रेल्वे प्रवासासाठी सक्तीच्या मास्क व लसीकरणास आणि मासिक पास विरोधात मंगळवारी दिवार रेल्वे स्थानकात आगरी युवक संघटना आणि स्वदेश भारत सामाजिक संघटना यांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. आपल्या हक्काचे रक्षण करा, कारण मास्क व लस हे स्वैच्छिक आहे, तर एकेरी तिकीट मिळणे हा अधिकार आहे. त्यासाठी मासिक पासची जबरदस्ती का? म्हणून एकेरी तिकीट मिळून प्रवासाची अनुमती मिळालीच पाहिजे असे गोविंद भगत म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांवर जी जबरदस्ती करते लसीकरणासाठी म्हणा, लॉकडाऊनची जबरदस्ती, संचारबंदीची जी जबरदस्ती चालली आहे ती जबरदस्ती उठवायला पाहिजे. आणि लोकांना आज उपाशी लोक मरत आहेत, लोकांना कामधंदे राहिले नाहीत. संचारबंदीने लोकांचं फिरणं बंद केलं तर लॉकडाऊनने लोकांचे कामधंदे बंद केले. मग कामधंदे नाहीत मग लोक जगणार कसे? लोकांचं उत्पन्न काय? आणि जे रोजंदारी मजदूर आहेत त्यांचे काल हाल असतील? त्यांचा विचार सरकार करत नाही, नाही केंद्र सरकार करत, ना राज्य सरकार करत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार लाल किल्ल्यावरून सांगतो केंद्र सरकार की आम्ही 5 किलो गहू देतो. अरे 5 किलो गव्हाने काय होणार आहे? वर्षभर चालणार आहे काय? वर्षभर टिकणार आहे का ते? म्हणजे लोकांना उपाशी मारण्याचं ह्यांचं जे षडयंत्र झाले त्या षडयंत्राच्या विरोधात आहोत आम्ही. आणि मगाशी तुम्ही जसं बोललात की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारातले मंत्री आमदार वगैरे जन आशीर्वाद यात्रा करतायत, मग सर्वसामान्यांच्या आंदोलनाला विरोध का होतो? हा मग हेच तुम्ही हेच सांगा ना, आज मंत्री झालाय आणि तो लोकांचा आशीर्वाद घ्यायला निघालाय कशासाठी? लोकांच्या, अरे लोकांना तुम्ही चांगलं सुविधा द्या, लोकांचं चांगलं करा आणि मग त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांना मारायसाठी तुम्ही आशीर्वाद देता? लसीकरण थांबवा, हे आमच्याकडे टोरंट लागू केलंय भिवंडी सारखं, भिवंडीला लुटलंय. मग हा मंत्री झालाय, या मंत्र्यांनी कधी टोरंटच्या विरोधात आंदोलन का केलं नाही आणि का आवाज उठवला नाही? बुलेट ट्रेनला लोकांच्या जागा जमिनी गेल्या त्या ठिकाणी का आवाज उठवला नाही? आणि आज तुम्ही लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांकडे जाता, हे चुकीचं आहे ना. जर आज तुमच्या या मान्य झाला नाही तर पुढचं पाऊल काय सर? आता पुढचं प्रत्येक स्टेशनला हे आंदोलन होणार, प्रत्येक स्टेशनला हे आंदोलन होणार आणि हल्लाबोल आंदोलन होणार, देशभर हे आंदोलन पेटणार. ही सुरुवात आहे, अभी तो झाकी है, आंदोलन बाकी है. और वो बाकी जो आंदोलन है वो होगा ही होगा. ये तो बस लड़ाई है, आगे और लड़ाई है. ये तो बस लड़ाई है, आगे और लड़ाई है. ये तो बस लड़ाई है, आगे और लड़ाई है. वैक्सीन की जबरदस्ती नहीं चलेगी, नहीं चलेगी. वैक्सीन की जबरदस्ती नहीं चलेगी, नहीं चलेगी. एंट्री दो, एंट्री दो, लोकल में एंट्री दो, एंट्री दो, एंट्री दो, सबको लोकल में एंट्री दो. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय.